आज जागतिक नदी दिवस या निमित्ताने दापोली सायकलिस्ट तर्फे दापोली येथे आझाद मैदान ते एकूण 8 किलोमीटरच्या नदीच्या परिसरामध्ये स्वच्छ सुंदर आणि कचरा मुक्त नदी या विषयाला अनुसरून प्रचार प्रसाराच्या सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक सायकलिस्ट या सायकल फेरीत सहभागी झाले होते। आपण पाहतो आहोत दापोली येथील युवा सायकलिस्ट या सायकल फेरीमध्ये सहभागी झाले आहेत। दापोली तालुक्यातील सायकलिस्ट गेले अनेक दिवस विविध विषयाला अनुसरून सायकल फेरी काढत आहेत। आजची ही तिसरी सायकल फेरी या निमित्ताने या सायकलिस्टचं मत आपण जाणून घेऊया। सायकल फेरी पहिल्यापासून मी सायकल फेरीत भाग घेते आणि मला खूप आवडते आणि दर सायकल फेरी एका विषयावर डिपेंड असते आणि आजचा विषय आहे कचरा मुक्त व स्वच्छ नदी। नदी या विषयासाठी आयोजित या सायकल फेरीचा सहभागींनी आपलं मत व्यक्त केलं आहे। दरम्यान 125 किलोमीटरपेक्षा जास्त ज्या विद्यार्थिनींनी सायकल फेरी केली आहे अशा स्नेहा भाटकर, सलोनी शिंदे, संचिता भाटकर या विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सायकलिस्टचं मत पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत। सायकल आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे असं सगळेजण म्हणतात, पण का आज आपलं धकाधकीचं जीवन आहे, त्याच्यामध्ये आपण काय 4-व्हीलर 2-व्हीलर हेच चालवत असतो आणि आपल्याला सारखी जायची घाई असते पण धावत असतो, पण कुठेतरी आपलं आरोग्य हे मागे पडतं। तर सायकल पूर्वापार चालत आलेली ही जी सायकल आहे हिचा उपयोग आपण जास्तीत जास्त केला पाहिजे। ॲटलीस्ट सुट्टीच्या दिवशी महिन्यातून एक दिवस तरी आपण नक्कीच काढू शकतो की ज्या वेळेला आपण सायकलवरून आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या सायकलिंगची खूप मदत होईल असंही या सायकलिस्टचं मत आपण जाणून घेतलं। दरम्यान आज दापोली सायकलिस्टतर्फे जी सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती त्यासाठी या यशस्वी सायकल फेरीकरता प्रशांत पालवणकर, संदीप भटकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, सुरेंद्र शिंदे, केतन पालवणकर आणि राकेश आंबेडकर आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले आहेत। आज जागतिक नदी दिनानिमित्त स्वच्छ आणि कचरामुक्त नदी या विषयाच्या प्रचारार्थ दापोली सायकलिस्टच्या वतीनं दापोली येथे करण्यात आलं होतं सायकल फेरीचं आयोजन। सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।